चायनीज म्हणले की सगळे आवडीने खातात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते अशीच मी तुमच्यासाठी एक झटपट अशी व्हेज शेजवान फ्राईड राईसची रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी थोड्याशा भाज्या थोडेसे सॉस आणि शिजवलेला भात असेल बस काही लागत नाही अगदी दहा मिनटात हा फ्राईड राईस तयार होतो यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी भाज्या चिरून घेते यामध्ये मी गाजर कांद्याची पात फरसबी शिमला मिरची आणि थोडे शिजवलेले वाटाणा पण घेतलेला आहे यामध्ये तुम्ही भाज्यांची क्वांटिटी तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडील ते भाज्या तुम्ही ॲडसुद्धा करू शकता हीच तर खासियत आहे फ्राईड राईसची की तुम्ही त्यात भरपूर भाज्या टाकून मुलांना खायला घालू शकता आता आपली फ्राईड राईसची भाज्यांची तयारी झालेली आहे दुसरीकडे मी हा बासमती राईस वीस मिनटे भिजत ठेवला होता आणि आता गरम पाण्यामध्ये मीठ टाकून तो चांगला शिजवून घेते त्यानंतर त्याचे सगळे पाणी काढून तो थंड पाण्याने धुवून थंड करायला ठेवायचा म्हणजे तो सुट्टा होतो दुसरीकडे एका कढईमध्ये मी तेल आणि बटर दोन्ही घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेले लसूण आणि बारीक चिरलेले आले टाकलेलं आहे अगदी बारीक बारीक चॉप करायचे जर का बारीक चॉप करायचे नसेल तर तुम्ही पेस्टही टाकू शकता आणि त्यात आपण ज्या भाज्या सगळ्या घेतल्या होत्या त्या घालून मी छान परतून घेते या भाज्या परतत असताना ह्याच्यामध्ये मीठ आणि थोडं मिरपूड घाला येथे मी व्हिडिओ शूट करायचा विसरले त्यानंतर शेजवान सॉस सोया सॉस चिली सॉस आणि टोमॅटो कॅचअप घालून दोन मिनटं ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या परतल्यानंतर आपण ह्यामध्ये जो आपला शिजवलेला राईस आहे तो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं त्याला वाफ द्यायची आहे म्हणजे तो सगळा सॉस सगळ्या भाज्या एकत्र झाल्या पाहिजेत आणि वरून कांद्याची पाट टाकायची आहे आता आपला हा अगदी झटपट शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे रेसिपी नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग